जंगल। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा जसं लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमची जी ॲडमिशनची डेट आहे ते एक्सटेंड होणार आहे बघा प्रकारे तुमची डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे साधारणपणे वीस तारखेपर्यंत ही डेट एक्सटेंड झालेली आहे ओके आणि जर जल... तुम्हाला बघा प्रत्येक डिपार्टमेंट वाईज म्हणजेच बीईची ईची तसेच फर्स्ट इयर सेकंड इयर आणि बी फार्मसीज फर्स्ट इयर सेकंड इयर याची डेट जर चेक करायची असेल तर कशी चेक करायची कोणालाही विचारायची गरज नाही याची प्रोसेस मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ठीक आहे बघा सर्वप्रथम गुगलवरती तुम्हाला महा सीई टी सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर पहिली जी लिंक आहे त्यावरती क्लिक करून बघा तुम्हाला तुमचा जो सेक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी थी। फॉर एक्झाम्पल म्हणून एमई एम टेकवरती क्लिक करू आपण तर या ठिकाणी बघा खालीच पूर्ण शेड्यूल या ठिकाणी दिसत कि आहे किती एकोणावीस नोव्हेंबरपर्यंत याची डेट आहे बघा डायरेक्टली दिसत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर बीई बी टेकवरती क्लिक करू आपण फर्स्ट इयरच्या या ठिकाणी पण खाली डायरेक्टली जे अपडेटेड शेड्यूल आहे एकवीस नोव्हेंबरपर्यंत आहे तसेच पूर्ण शेड्यूल यांनी दिलेलं आहे कन्फर्मेशनची पण डेट दिलेली आहे कट ऑफ डेट आणि इन्स्टिट्यूटची जी फायनल डेट आहे ते पण दिलेले आहे बट प्रॉब्लेम कुठं आहे तर आता बघा जी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आता यावरती जर क्लिक केलं आपण तर या वेबसाईट म्हणजे या होम पेजवरती काहीही दिसत नाही तर याच्या ज्या डेट आहेत त्या कशा चेक करायच्या तर बघा या ठिकाणी लेफ्ट साईडला ज्या टॅब दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लिंकमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट डेट नावाची टॅब आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा अशा प्रकारचं इंटरफेस येत आहे म्हणजेच या ठिकाणी बघा लास्टची डेट जी आहे ती किती झालेली आहे वीस नोव्हेंबर बघा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची डेट ही आजची होती शेवटची पण ती एक्सटेंड होऊन वीस तारीख झालेली आहे तसेच बघा फार्मसीची आता फार्मसीची डेट बघूया आपण बी फार्म डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी तर याची डेट जी आहे ती कालची डेट लास्ट डेट होती ओके बट कालपासून काही अपडेट नव्हते सेम याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट डेटवरती क्लिक करू या ठिकाणी बघा शेड्यूलमध्ये दिसत आहे लास्ट डेट जी आहे ते एकवीस नोव्हेंबर दुपारी पाच वाजे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एक्सटेंड झालेली आहे तर बघा ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अभावी रजिस्ट्रेशन कंप्लीट नव्हतं झालेलं व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं नव्हतं तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन करून घ्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू